गुलाल मालिकेच्या सेटवर आत्ता आपण आहोत आणि आत्ता माझ्याबरोबर आहे मालिकेतली शुभ्रा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार. गायत्री कशी आहे? नमस्कार, मी खूप मस्त आहे, तू कशी आहेस? आणि पुन्हा एक नवी मालिका, नवा सेट, नवे आर्टिस्ट आहेत, तर हे सगळं किती एन्जॉय करते आहेस? खूप एन्जॉय करते ही सगळी प्रोसेस सुरुवातीपासूनची. एक वेगळी मजा असते या सगळ्यामध्ये आणि सगळे आर्टिस्ट आणि सगळे खूप मी कमाल मजा करतो आहे शूट करताना. त्याच्यामुळे खूप मीच नाही, आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत. आणि मध्यंतरी तू सोनी टी व्हीवरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सिरियलमध्येही झळकली होतीस आणि त्यानंतर पुन्हा मराठी टी व्ही सिरियल करतेस, तर आता माहेरी आल्यावर तुला कसं वाटतं? माहेरी आल्यावर छानच वाटतं कायम. आय होप, मी माझं लग्न झालं नाही त्याच्यामुळे मला माहीत नाही काय फिलिंग असतं, बट खूप छान वाटतं आहे. आणि मराठी प्रेक्षकांनी जेवढं प्रेम मला दिलं आहे डे वनपासून 2018-19 ते तसंच आहे अजूनपर्यंत स्वामी कृपेनी, आणि आय होप ह्याच्या पुढे सुद्धा तसंच राहील. बरं, आम्ही मालिकेचा प्रोमो बघितला ज्याच्यामध्ये तू जे एखाचं क्रेडिट चोरतेस, म्हणजे जो अगस्त्य येतो सेल्फी काढायला, पण त्याच्यामुळे शुभ्रा पुढे जाते जो मुळात श्रीबरोबर सेल्फी काढायला येतो. पण तुझ्या आयुष्यात असा एखादा किस्सा कधी घडला आहे का की ज्यावेळी तुझं क्रेडिट कोणीतरी दुसऱ्याने चोरलं आहे? नाही, नॉट रिअली. मला कायम खरंच चांगली माणसं भेटली आहेत, असं कधी कोणी नाही केलं आहे माझ्याबरोबर आणि मीही असं कधी कोणाबरोबर केलेलं नाही आहे. हां, नाही झालं आहे माझ्याबरोबर असं कधी. अगदी छान. आणि प्रोमोमध्ये जसं आम्ही बघतो आहे की तुझी आणि श्रीची थोडीशी नोकझोक पाहायला मिळणार आहे आम्हाला सिरियलमध्ये, पण ऑफस्क्रीन तुम्हा दोघींचं कसं रिलेशन आहे? अरे, ऑफस्क्रीन तर खूप मजा करतो आम्ही दोघी. आणि पायल अत्यंत उत्तम अभिनेत्री आहे, एक उत्तम डान्सर आहे, त्याच्यामुळे तिच्याबरोबर काम करताना खूप मजा येते. आणि इवन अक्षयबरोबरसुद्धा, अक्षयचा आणि माझा वेगळा बिग बॉसचा बॉन्ड आहे, सो खूप छान भट्टी जमली आहे. आणि मालिकेच्या प्रोमोमध्ये जसं आम्ही बघितलं की शुभ्रा थोडीशी रुडली बोलते तिच्या वडिलांशी, तर रिअल लाईफमध्ये तुझं आणि तुझ्या आईबाबांचं रिलेशन कसं आहे? म्हणजे कशी धमाल मस्ती सुरू असते की काय सुरू असतं? सो रिअल लाईफमध्ये ना, म्हणजे तुला खरं सांगायचं झालं तर मी एवढी गुडगल होते की मला आईच्या नजरेवर कळायचं की हे करायचं आहे का नाही करायचं आहे. बोलायची सुद्धा गरज नाही पडायची, की आईच्या नजरेतून मला कळायचं की हे केलं तर मला ओरडा पडणार आहे. सो मी इतकी गुडगल होते आणि हे असं बोलणं वगैरे इम्पॉसिबल, त्याच्यामुळे नाही, हे खूप अपोजिट आहे आमच्या दोघींमधलं. म्हणजे शुभ्रा आणि गायत्री खूप वेगळ्या आहेत. तर थँक्यू सो मच, तुझ्याशी बातचीत करून खूप छान वाटलं. जाता जाता प्रेक्षकांना काय अपील करते? थँक्यू सो मच. आणि तुम्ही जसं माझ्यावरती आमच्या नवीन प्रोमोवरती प्रेम दाखवलेत, तसंच आमचा नवीन शो येतो आहे अबीर गुलाल 27 मेपासून रोज रात्री 8:30 कलर्स मराठीवरती. तो शो तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल, बिलकुल मिस करू नका. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.